जुन्या वादातून एका मित्रानं मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे संकेत कुलकर्णी या 18 वर्षीय मुलाला गाडीखाली चिरडून ठार करण्यात आलंय. काही दिवसांपूर्वीचा हा वाद आहे. आरोपी संकेत जायभाय या संकेत कुलकर्णीला कामगार चौकात भेटायला गेला, त्याला बोलावलं तिथं भेटायला, त्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून आरोपीनं संकेतच्या अंगावर कार घातली. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून. विशाल, अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे, काय नेमका हा वाद होता, काय नेमकं घडलेलं आहे? अगदी खरं आहे हेमाली, ज्याचा मृत्यू झाला तो संकेत कुलकर्णी हा फक्त 18 वर्षाचा आहे. 12व्या वर्गात तो शिकत होता पुण्यामध्ये आणि आज मावशीच्या घरी आला होता काही कामासाठी. त्यावेळेस त्याचा जुना मित्र, त्याचं नाव पण संकेत जायभाय असं आहे, यांनी त्याला औरंगाबादच्या कामगार चौकात भेटायला बोलवलं आणि त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरनं वाद झाला असं कळत आहे. आणि त्यात या संकेत जायभायनं संकेत कुलकर्णी याच्या अंगावर त्याची कार टाकली. पहिल्या वेळेस ज्यावेळेस हा प्रयत्न केला त्यावेळेस संकेत जखमी झाला. त्याने जो आरोपी आहे त्याने पुन्हा कार रिव्हर्स घेऊन 3 वेळा संकेतला जोराची धडक दिली आणि अक्षरशः कार खाली चिरडले. आणि यात संकेत कुलकर्णी याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर संकेत कुलकर्णी सोबतची 2 मित्र होती ती सुद्धा या संपूर्ण प्रकरणात जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आरोपी आता फरार झाले आहे आणि जे जखमी आहे त्यांना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात केलंय. मात्र फक्त 20 आणि 22 वर्षाचे आरोपी अशा पद्धतीनं निर्घृण खून करत असतील तर निश्चितच एक मोठी धक्कादायक घटना म्हणावी लागेल. हेमाले, नक्की धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.